भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून वांगी आणि सुक्या जवळ्याची रेसिपी कधी तुम्ही केली का मी केली चला पाहूया त्यासाठी मी इथे छोटासा कांदा आणि सुक खोबऱ्याचं पण छोटासाच तुकडा घेतला ते हे दोन्ही भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण करून घ्यायचं तेल ह्यामध्ये घेतले फोडणीसाठी त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची घालायची आणि परतून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे वाटण घालायचं परतायचं त्यात लाल मसाला हळद घालून चिकन बिर्याणी मसाला आता उभी अडवी जशी पाहिजे तशी मनाला वाटेल तशी जी वांगी कापून घेतलेली आहे ती घालायची धुतलेला सुका जवळा घालायचा थोडं शिजण्यासाठी पाणी घालायचं वरून थोड्या जाड अशा टोमॅटोच्या फोडी पण टाकायच्या मीठ घालायचं आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं मध्येच परतायचं पण मी ते नाही दाखवलं तुम्ही परतून घ्या हे काय साधं सिंपल आहे ना तयार आहे गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी वांगी सुका जवळा भाजी आणि हा जवळा मी खाणार आहे नाचणीच्या भाकरी बरोबर चला मग मच्छी खायला आवडते ना मग प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मच्छीच्या रेसिपी यापुढेही येत राहतील